सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज लाइब्रेरी लेबोरेटरीज कंप्यूटर रूम डिजिटल क्लासरूम्स म्यूजिक वोकल एंड इंस्ट्रूमेंटल डांस क्लासिकल एंड वेस्टर्न स्पोर्ट्स इंडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड पोस्ट वेसा नागपुर अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी कॉन्टैक्ट नंबर 7276066999 एंड 7276055999 सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज मराठा आरक्षण के लिए अपना जीवन समर्पित करने वाले और उसके लिए कई आंदोलन और भूख हड़ताल करने वाले मनोज जरांगी पाटिल के जीवन पर आधारित संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटिल यह मराठी फिल्म 21 जून को संपूर्ण महाराष्ट्र में रिलीज होने जा रही है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में लेखक और निर्माता गोवर्धन दोलताड़े इनके द्वारा दी गयी। शिवाजी दोलताड़े द्वारा निर्देशित यह फिल्म सोने फिल्म क्रिएशन के गोवर्धन गोलताड़े द्वारा निर्मित है। सन निर्माता रामदास मीट के जानवी मनोज तांबे दत्तात्रेय लोकरी कार्तिक दोलताड़े नर्मदा सिने विजन है। सुदीन निकम ने संवाद और पटकथा लिखी है जबकि अभिनेता रोहन पाटिल ने फिल्म में मनोज जरांगी पाटिल की मुख्य भूमिका निभाई है। संघर्ष योद्धा मेरी पहली बायोपिक है। इससे पहले मैं मुसंदी भजनू घुमास जैसी फिल्मों का निर्देशन कर चुका हूँ। एक फैंटेसी के बारे में फिल्म बनाना थोड़ा आसान है क्योंकि आप इसमें कुछ चीजें जोड़ सकते हैं लेकिन करंट अफेयर पर फिल्म बनाना उतना ही मुश्किल है। यह फिल्म को बनाना मेरे लिए बड़ी चुनौती थी लेकिन समय समय पर मैं यह उल्लेख करना चाहूंगा कि मनोज जरांगी पाटिल और उनकी टीम ने मेरी सही तरीके से मदद की है और यही कारण है कि मैं इस शिव धनुष को तोड़ने में सक्षम हुआ। मैं खुद को बहुत भाग्यशाली मानता हूं कि मुझे मनोज जरांगी पाटिल की भूमिका निभाने का मौका मिला है। मैंने अब तक कई अलग अलग फिल्मों में अभिनय किया है लेकिन इस फिल्म के इस किरदार ने मुझे बहुत कुछ दिया है। आज वे संघर्ष करके एक अलग ऊंचाई पर पहुंचे हैं। मैंने उनके हाव भाव और अन्य चीजों का बारीकी से अध्ययन किया है और उन्होंने भी मुझे बहुत सी बातें बताई हैं। उनका यह प्रेरणादायी संघर्ष देखने लायक है। मैं उनका समर्थन करता रहा हूं। यह फिल्म आप सभी जरूर देखेंगे इस बात का मुझे विश्वास है ऐसा अभिनेता रोहन पाटिल ने कहा। माझं नाव रोहन पाटिल असं मी मूळचा अभिनेता आहे। याच्यापूर्वी माझे बरेचसे सिनेमे राज्यभर मोठ्या पद्धतीने प्रदर्शित झाले पण येणाऱ्या 21 जून 2024 राज्यभर जो सिनेमा प्रदर्शित होतोय ज्या व्यक्तीने बलाढ्यांना घाम फोडला कुणालाच ऐकलं नाही आणि कुणापुढे झुकलं नाही ते व्यक्तिमत्व म्हणजे जरांगे पाटील यांच्या आयुष्यावरती संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा सिनेमा बनला आणि त्याच्यामध्ये जरांगे पाटील साहेबांची भूमिका मला करण्याची संधी मिळाली। खूप स्वतःला भाग्यवान समजतो। खूप चांगला सिनेमा आहे। आम्हाला ह्या सिनेमाच्या माध्यमातून राज्याला फक्त एकच गोष्ट दाखवून द्यायची की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर संघर्ष करत असाल तर तो जरांगे पाटलांसारखा करावा। तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही। खूप चांगला सिनेमा आहे। आज नागपूरमध्ये प्रमोशनला आम्ही आलो आहे। राज्यभर प्रमोशनच्या दौऱ्यावर आहेत। म्हणजे मला मीडियाच्या माध्यमातून एकच सांगायचं की एवढा रिस्पॉन्स भेटतो आहे की जसं जरांगे पाटील हे राज्यव्यापी दौऱ्यावर असताना त्यांना तालुक्या तालुक्यात अडवलं जायचं हजारोंच्या संख्येने स्वागत केलं जायचं तसं हा प्रकार आम्हाला बघायला मिळतो आहे की लोक चौकाचौकात आम्हाला अडवत आहेत आमचं स्वागत करतायत डीजे लावतायत हलग्या वाजवतायत। हा प्रकार जरांगे पाटलांना बघायला मिळाला। हा प्रकार आम्हाला सुद्धा बघायला मिळतो। हे प्रेम जरांगे पाटलांवरती आहे। आता साताऱ्यामधून एक आम्हाला फोन आला की ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही 20,000 लोकांची एक सभा अरेंज करतोय। आत्तापर्यंत आपण सभा बघितल्या नेत्यांसाठी झाल्या पण आता सभा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होती। त्याच्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट सांगतोय की जरांगे पाटलांनी लढा चालू केला तो समाजाने हातात घेतला त्याला सरकारही थांबू शकलं नाही। तसं हा सिनेमा बनवायचं काम आम्ही केलं। हा सिनेमा चालवायचं काम आता समाज करणार आहे। फक्त मला आपल्या माध्यमातून एक सांगायचं की मराठा समाज ह्या सिनेमाला डोक्यावर घेणारच आहे। आत्तापर्यंतचे रेकॉर्ड मोडून टाकणारच आहे पण मला दुसऱ्या जातीतल्या लोकांना सांगायचं आहे की आपणही हा सिनेमा बघा। मनोज जरांगे पाटील हे तयार कसे झाले त्यांनी आपल्या समाजासाठी लढा कसा उभारला कारण प्रत्येक माणूस हा कोणत्या तरी जातीतला आहे। प्रत्येक माणसाला प्रत्येक जातीचा अभिमान आहे पण प्रत्येकाने आपल्या जातीसाठी आपल्या मातीसाठी कसं लढावं आणि तो लढा कसा उभारावा हे जरांगे पाटलांकडून शिकावं। त्याच्यामुळे जरांगे पाटील हे संघर्षाचं आदर्शाचं एक प्रतीक आहे। त्याच्यामुळे पुरेपूर जरांगे पाटील जर जाणून घ्यायचे असले कारण आपण जरांगे पाटलांचं यश बघितलं एक लाठीचार्ज झाला आणि लाठीचार्जच्या नंतर जरांगे पाटील जगात गेले पण जरांगे पाटलांचा संघर्ष अजून जगाला राज्याला कुणालाच माहीत नाही आणि जरांगे पाटलांचा पुरेपूर संघर्ष जर जाणून घ्यायचा असेल तर ह्या सिनेमात खूप चांगल्या पद्धतीने दाखवून दिलंय। कारण जरांगे पाटलांना प्रसिद्ध व्हायचं नाही जरांगे पाटलांना मोठं व्हायचं नाही। जरांगे पाटलांकडे आम्ही गेलो
त्यांना म्हणलं तुमच्यावरती आम्हाला सिनेमा करायचा आहे. ते म्हणले कशाला, मला मोठं व्हायचं नाही, मला प्रसिद्धी स्वतः द्यायचं नाही. त्यांची आम्ही हिस्ट्री जाणून घेतली. हा संघर्ष एवढा भयंकर होता, हा पडद्यावर येणं गरजेचं होतं. आपल्या 200 वर्षाच्या पिढीनंतर मनोज झारंगे पाटील कोण होते, त्यांनी समाजासाठी लढा कसा उभरला, हे आपल्या पुढच्या पिढीला कळावं ह्याच्यासाठी आम्हाला सिनेमा बनवा वाटला. एवढा सुंदर सिनेमा केलाय. मनोज झारंगे पाटील का संघर्ष कठीण है और मैंने इस फिल्म का निर्माण करने का फैसला किया ताकि पूरी दुनिया समझ सके ये कोई छोटी बात नहीं है कि वे आज समाज के लिए लड़ रहे हैं, ना ही केवल व्यक्ति के लिए. उन्होंने आज तक कई उपासना की है और हार नहीं मानी है. फिल्म के निर्माता गोवर्धन दुलताड़े ने कहा कि मैं खुद को भाग्यशाली मानता हूँ कि मुझे इस फिल्म का निर्माण करने का सुनहरा मौका मिला है. 4 जून पासून ते पुन्हा आंतरवली मध्ये एक आंदोलन पुन्हा उपोषण चालू करत आहेत. हे पण महत्त्वाचं आहे कारण त्यांचा जो लढा आहे, लढ्याचं यश त्यांच्या हातात फक्त भेटायचं राहिलेलं आहे आणि थोड्यासाठी आता ते थांबलेले. तसं ते आमचं पण हा चित्रपट 26 एप्रिल 2024 रिलीज होणार होता. आमचं स्क्रीनिंगमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की हा चित्रपट मतदानाच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकतो, म्हणून आम्ही तो चित्रपट तुम्हाला आचारसंहिता आहे तोपर्यंत प्रदर्शित करून देणार नाही. इलेक्शन कमिशन बोर्डाचे लोक आमच्या सेन्सॉर बोर्डात चित्रपट बघायला नसतात, परंतु हा चित्रपट पाहण्यासाठी ते पण लोक होते, आमच्या सेन्सॉर बोर्डाचे पण लोक होते आणि आम्हाला त्यांनी डायरेक्ट सांगितलं 7 जूनपर्यंत आचारसंहिता आहे, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला ते पत्र देऊ. मग आम्ही जाहीर एक अशी पत्रकार परिषद संभाजीनगरला घेतली आणि सगळ्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं, कारण त्यावेळेस पण खूप म्हणजे काही होण्याच्या शक्यता वाटत होत्या, कारण चित्रपटावर म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांच्यावरती आजपर्यंत अन्याय होत आलेला आहे आणि चित्रपटावर सुद्धा त्या ठिकाणी अन्यायच होतोय हे समाजाला वाटल्यामुळे त्या ठिकाणी काही उद्रेक होण्याची शक्यता पण वाटत होती. परंतु आम्ही ते 2-3 पत्रकार परिषदा घेऊन सगळ्यांना शांत केलं आणि शांत राहण्याचं आवाहन केलं. पत्रकार परिषद में अभिनेता रोहन पाटिल, निर्देशक शिवाजी दुलताड़े और निर्माता गोवर्धन दुलताड़े और श्रीनिवास बोकरे मौजूद थे. कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.